ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता अर्जुनने जेव्हा चैतन्य हा साक्षीच्या प्रेमात पडला हे सांगितलेले असते तेव्हा आता कमरेला पदर खोचून हो सायलीने आता मोठ्या हुशारीने प्रियाच्या मोबाईलमधील साक्षी आणि प्रियाचे चॅटवरील बोलणे कसे बाहेर काढलेले असते आणि साक्षी आणि प्रियाच्या मोबाईलमधील ते चॅट आता सायली कसे चैतन्यासमोर आणते आणि साक्षीचा खरा चेहरा चैतन्यासमोर आणून आता सायली कसे चैतन्याचे डोळे उघडवते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे चैतन्यने सर्व नाते संबंध तोडून टाकल्यानंतर आपण एका मित्राला गमावल्यामुळे आता खचलेल्या अर्जुनला आता सायली आधार देऊन प्रिया आणि साक्षीचा भयानक पुरावा बाहेर काढून अर्जुन आणि सायली ते जेव्हा चैतन्य समोर आणतात तेव्हा तिसऱ्या सत्याने आता चैतन्याचे डोळे उघडून साक्षीचा खरा चेहरा चैतन्य समोर येऊन त्याच वेळेस आता चैतन्य हा साक्षीसोबतचे प्रेमाचे संबंध तोडताना आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सायलीच्या प्रेमाची जाणीव झाल्यानंतर जा अर्जुन ह्या चैतन्याला त्याला प्रेम झाल्याचे सांगायला जात असताना दरवाजा उघडताच आता चैतन्य आणि साक्षीचे प्रेम प्रकरण अर्जुन समोर आलेले असते ले आणि भर दरवाजात येताच अर्जुनने आता चैतन्याला ja साक्षीच्या मिठीत बघितलेले असते तेव्हा अर्जुन रागाने आता चैतन्याला म्हणतो की ही मुलगी इथे कशी चैतन्य वाचलल्या आश्रमात वात्स्य आश्रमाच्या केसमध्ये या मुलीने काय काय केले हे आपल्याला माहीत असताना देखील तू या मुलीला इथे कसे काय घेऊन आलास आणि मी हे आत्ता जे बघितले ते काय आहे तेव्हा आता चैतन्य हा साक्षीच्या प्रेमात आंधळा झालेला असतो आणि आता इकडे अर्जुनने साक्षीला चांगलेच धारेवरती धरलेले असते पण बोट करत आता चैतन्यने अर्जुनसोबतचे सर्व संबंध आता साक्षीच्या प्रेमाखातर तो दू, तोडून टाकलेले असतात चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन माझे साक्षीवरती प्रेम आहे आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत तर साक्षी ही माझ्यावरती खरं प्रेम करते तू जो वाचल्या आश्रमाच्या केसच्या गोष्टी करतोस ना त्यामध्ये कायमच साक्षीने स्वतःला निर्दोष सिद्ध केले आहे आणि तू साक्षीविरोधात आत्तापर्यंत एकही पुरावा मिळू शकला नाहीस तेव्हा साक्षी ही निर्दोष आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत तर आता चैतन्यने असे म्हणत अर्जुनसोबतचे मित्राचे सर्व संबंध तोडून आता अर्जुनला घराबाहेर जाण्याचे सांगितलेले असते आणि त्यामुळे अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आता ज्या चैतन्याला आपण भाऊ समजत होतो त्या चैतन्याला आज आपल्यापेक्षा साक्षी ही महत्वाची वाटते असे आता वाटून आता लगेचच रागाने अर्जुन हा चैतन्याच्या घरातून जाऊन आता त्याच्या घरी दरवाज्यासमोर येऊन रडू लागतो आणि त्याच वेळेस सा आता सायलीने अर्जुनला रडताना बघितलेले असते पळतच सायली आता अर्जुनला बेडरूममध्ये घेऊन येते आणि म्हणते की काय झालं अर्जुन सर तर लगेचच अर्जुन आता चैतन्याच्या घरी गेल्यानंतर झालेली सर्व हकीकत आता सायलीला सांगतो आणि त्या साक्षीने चैतन्यला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून आज चैतन्यने माझ्यासोबतचे आणि आपल्या घरासोबतचे सर्व संबंध तोडल्याचे आता अर्जुनने सायलीला सांगितलेले असते आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो लगेच अर्जुनला आधार देत म्हणते की अर्जुन सर ती साक्षी ही चैतन्य भाऊजींवरती खोटे प्रेम करते हे आपल्याला याची खात्री आहे आणि माहित आहे तेव्हा नक्कीच साक्षी आपल्या जाळ्यात अडकल आणि खोटे प्रेम करत असल्याने नक्कीच आपल्याला साक्षीविरोधचा सा पुरावा मिळेल आणि आपण तो पुरावा मिळाल्यानंतर लगेच चैतन्य भाऊजींसमोर आणून चैतन्य भाऊजींचे डोळे उघडून चैतन्य भाऊजीला या प्रेमाच्या जाळ्यातून बाहेर काढू तुम्ही काही काळजी करू नका मी कायम तुमच्यासोबत आहे तेव्हा आता सायडीचे ते बोलणे ऐकून अर्जुनला देखील आधार वाटलेला असतो आणि आता लगेच इकडे तेव्हापासूनच सायली आता साक्षी आणि प्रिया विरुद्धचा पुरावा गोळा करण्यासाठी तिने सुरुवातही केलेली असते आणि आता ती विचार करते की अस्मिता आणि प्रिया यांचं कायमच फोनवरती बोलणं चालू असतं आणि तिकडे प्रिया आणि साक्षी दोघीही एक आहेत तेव्हा नक्कीच यांच्यामध्ये काही ना काही आपल्याला बोलण्यातून पुरावा मिळेल असे आता लक्षात येऊन बारकाईने आता सायलीने अस्मितावरती नजर ठेवलेली असते आणि आता अस्मिता काही ना काही फोनवरती प्रियाला जाऊन सांगेलच आणि साक्षीविरुद्धचा आपल्याला पुरावा याच ठिकाणी मिळेल हे लक्षात येऊन आता लगेच सायली ही अस्मितावरती चोवीस तास लक्ष ठेवून असते तर आता इकडे कल्पना आणि विमल किचनमध्ये काम करत असताना आता सायली ही लगेचच अस्मिताला कॉफी घेऊन जाते तर आता कॉफी घेऊन दरवाजाजवळ येताच इकडे अस्मिताने तिच्या बेडरूममधून प्रियाला फोन केलेला असतो तर आता अस्मिता म्हणते की अगं तू माथेरानचा जो व्हिडिओ पूर्ण आजीला इथे दाखवला आणि त्यानंतर आता अर्जुनने सायलीला त्या व्हिडिओ पासून सुद्धा वाचवले आणि तुला तोंडावर आपटवले तन्वी तर लगेच प्रिया म्हणते की आता आपण सावध राहायला हवं आणि आता आपण कोणतेही डावपेच खेळायला नको कारण आता आपला डाव जर उघड झाला तर पूर्ण पूर्णाजीला अजूनच आपला दाट संशय येईल तर आता दरवाजात कॉपी घेऊन आलेली सायली ते सर्व बोलणे ऐकत असते मी लगेचच सायलीच्या लक्षात येते की माथेरानमध्ये तन्वी ही आपला पाटला करून आली होती आणि तन्वीने माझ्या ज्यूसमध्ये ड्रिंक्स मिक्स केली आणि तन्वीनेच हे सर्व घडून आणल्याचे आता सायलीच्या लक्षात येताच ताबडतोब सायली आता अर्जुनकडे येऊन अर्जुनला सर्व हकीकत सांगते तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो की तरीच वेटरच्या वेशातली एक मुलगी मला तन्वी असल्याचा तिचा संशय आला होता आणि तिला माझा धक्का लागला नंतर मी ते खाली पडलेले टिश्यू पेपर तिला दिले मला वाटतं तीच तन्वी होती तेव्हा आता अर्जुनने डोक्याला हात लावलेला असतो सायली म्हणते की अर्जुन सर आता आपल्याला तन्वीकडून पुरावा मिळवण्यासाठी तुम्ही एक काम करायचं तुम्ही तन्वीसोबत पुन्हा मैत्री करायची तिला मैत्रीच्या जाळ्यात अडकवायचे जसे साक्षीने चैतन्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले तसे तुम्ही सुद्धा आता हे काम करू शकता आणि लगेचच अर्जुनला सायलीचे म्हणणे पटलेले असते आणि लगेच अर्जुन हा तन्वीला कॉल करतो तर आता अर्जुनचा स्वतः आलेला कॉल बघून तन्वी खूप खुश झालेली असते पटकन तन्वी कॉल उचलते तर अर्जुन तन्वीला म्हणतो की तन्वी अगं त्या दिवशी मी तुला थोडंसं बोललो तर पूर्णाईला खूप राग आला आणि पूर्णाई अजूनसुद्धा जेवण करीत नाही आहे तेव्हा मला माझी चूक समजली मी तुला त्या दिवशी बोलायला नको होती आणि प्लीज तुम्हाला येऊन भेटशील का तर लगेचच तन्वी खूप खुश झालेली असते आणि म्हणते की अरे अर्जुन तू काही माफी मागू नको झालं ते सर्व सोडून दे आणि लगेच एका कॅफेमध्ये अर्जुनने आता प्रियाला बोलावलेली असते आणि आनंदाने वेडी होत प्रिया लगेचच अर्जुनकडे त्या कॅफेमध्ये येते तर आता अर्जुनने प्रियासाठी आणि त्याच्यासाठी कॉफी मागवलेली असते आणि आता दोघेही कॉफी पीत असताना अर्जुन एक आयडिया करतो आणि लगेचच एक पाण्याचा शेजारचा टेबलवरचा ग्लास तन्वीच्या ड्रेसवरती सांडवतो तेव्हा तन्वीच्या ड्रेसवर सांडताच अर्जुन म्हणतो की अगं तन्वी सॉरी सॉरी माझ्याकडून धक्का लागून तो पडला तर तन्वी म्हणते की काही नाही आणि तन्वी लगेचच ड्रेस साफ करण्यासाठी आता बाथरूममध्ये जाते तर आता इकडे तन्वीने तो मोबाईल तिथेच ठेवलेला असतो आणि लगेच अर्जुन तो, लगे तो तन्वीचा मोबाईल उघडतो आणि त्यामध्ये आता साक्षीने तन्वीला खूप सारे चॅटिंग आणि मेसेजेस पाठवलेले असतात त्यामध्ये आता साक्षीने लिहिलेले असते की अगं तन्वी मी त्या चैतन्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि आता अर्जुनपासून त्याला वेगळे केले तेव्हा आता अर्जुनचा मी अर्ज उजवा हात तोडून टाकलाय आता अर्जुनचे वात्सल्य आश्रमातील केसवरील लक्ष डायव्हर्ट होईल आणि चैतन्य आता अर्जुन पासून आता वेगवेगळे झाल्यामुळे आता ही केस आपणच जिंकू मी त्या चैतन्यला प्रेमाच्या झाड्यात अडकून बळीचा बकरा बनवलेला आहे हे सर्व आता चॅटिंग साक्षीने प्रियाला पाठवलेले असते आणि अर्जुन ते सर्व चॅटिंग बघताच लगेच ते सर्व चॅटिंग त्याच्या मोबाईलमध्ये सेंड करतो तर आता अर्जुनला तन्वीच्या विरोधात मोठा पुरावा मिळतो असतो ला आणि साक्षीचा खरा चेहरा आता च्या मदून, आता त्या अर्जुनच्या मोबाईल मध्ये आलेला असतो तर आता लगेचच अर्जुनला खूप हायसे वाटते आणि आता गोडी गुढी तिथून वाटे वाटेलावेत ताबडतोब अर्जुन हा घरी येतो आणि सायलीला ते सर्व चॅट दाखवतो तर आता लगेचच सायली देखील खुश झालेली असते आणि दोघेही आता चैतन्याकडे येऊन आता लगेच अर्जुन त्या त्याचा मोबाईल आणि ते साक्षीचे सर्व चॅटिंग आता चैतन्याला दाखवतो आणि ते बघताच चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकून अर्जुनपासून आपल्याला वेगळे करून साक्षीने खूप मोठा डाव खेळण्याचे आता चैतन्यसमोर आलेले असते चैतन्याला वाईट वाटते की अर्जुन भा अर्जुनसारख्या भावाचा आपण त्याला वाटेल ते बोललो आणि त्याच्यासोबतचे संबंध तोडून टाकले आणि लगेचच चैतन्य हा अर्जुनची माफी मागत रडू लागतो पण मोठ्या प्रेमाने अर्जुन चैतन्याला म्हणतो की अरे चैतन्य मी तुला सांगत होतो पण त्यावेळेस तू माझे ऐकले नाही ही, ही साई सा, साक्षी कोणत्या लायकीची आहे ना ते आत्ता तुला समजले ना बघ तुझे विडीच डोळे उघडले ते तर चैतन्य म्हणतो की अर्जुन पण मी त्या साक्षीला सोडणार नाही तिने प्रेमात मला अडकून माझा विश्वासघात केला आणि मी तिला चांगलीच अद्दल घडवणार तर अर्जुन म्हणतो की आता तू एकटा अद्दल घडवणार नाही तर मी तुझ्यासोबत आहे तर आता चैतन्यला खूप हायसे वाटलेले असते तर आता चैतन्याचे चै डोळे उघडून अर्जुन आणि चैतन्य साक्षीला कसे अद्दल घडून आता तोंडावर पाडतात आणि कशी जेलची हवा खायला पाठवतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्र